नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे वत्स गुल्म लाईव्हच्या राणीवणी या सत्रामध्ये. आणि राणीवणी भटकंती करत असताना आज मी तुम्हाला एक असा आजोबा अर्थात असं एक निसर्गाचं नवल दाखवणार आहे जे आपल्या अवतीभोवती असतं परंतु त्याची ख्याती त्याची महती आपल्याला माहीत नसते. मेचा महिना चालू आहे, मेचा उत्तरार्ध चालू आहे, पावसाळा आता तोंडावर आहे आणि या पावसाळ्याच्या तोंडावर म्हणजे सगळ्या गावामध्ये पाणी टंचाईचा सामना सगळ्यांना करावा लागत आहे. म्हणजे पाण्याचे जे काही नैसर्गिक स्रोत आहेत, विहीर असेल, नदी, नाले, ओढे, हे सगळे आटले आहेत आणि सगळे कोरडे पडले असताना निसर्गामध्ये अशी एक जागा आहे, असा एक पाणवठा आहे की जो ज्यामध्ये आजही त्या तुटुंब तो पाण्याने भरलेला आहे. तर कसा तो पाणवठा आहे जो कधीही आटला नाही. गेल्या 100 वर्षामध्ये अनेक दुष्काळ पडले होते तरी देखील तो पाणवठा त्या दुष्काळामध्ये आटला नाही. तर असा पाणवठा आज तुम्हाला आम्ही दाखवणार आहोत. चला तर मग पाहूयात निसर्गाचा हा एक विशेष आजोबा फक्त वत्स गुल्म लाईव्हवर. कुठे जाऊ नका, पाहत रहा वत्स गुल्म लाईव्ह. बारामतीचे कवी हनुमंत चांदगोडे यांच्या काही ओळी आहेत त्यांच्या कवितेतील. हे आले कुठून पाणी धरणाला कळले नाही, पाण्या वाचून जगणे हरणाला कळले नाही. तर पाण्याची महिमा सांगत असताना कवी हनुमंत चांदगोडे यांनी ह्या ओळी लिहिल्या होत्या. आज रोजी मे महिना सुरू आहे आणि मे महिन्याची 27 तारीख आहे. म्हणजे आता मान्सून तोंडावर आहे, पावसाळा तोंडावर आहे आणि 27 तारखेला म्हणजे आज पाळतो आपल्या निसर्गातील जेवढे काही पाणवठे आहेत, नदी, नाले, विहिरी, ओढे, जेवढे काही स्रोत असतील पाण्याचे ते सगळे कोरडे पडलेले आहेत, ते सगळे आटून गेलेले आहेत. परंतु उन्हाळ्याच्या या उत्तरार्धात आणि पावसाळ्याच्या आरंभी असा एक पाण्याचा स्रोत आहे जो कधीही आटत नाही, जो कधीही आटला नाही, ज्याने कधीही तळ गाठला नाही. फाळेगाव आणि शिरपुटीच्या अगदी मधोमध जे शिरपुटी बीचचं जे जंगल आहे त्या जंगल परिसरात असा एक पाणवठा आहे ज्याचं पाणी कधीही आतापर्यंत आटलं नाही. शेकडो वर्ष तो जुना पाणवठा आहे, त्याला झरा असे म्हणतात. आणि तर हा जो काही झरा इथं तुम्ही पाहतात माझ्या पाठीमागे 100 वर्षापूर्वीचा जुना हा झरा परिसरातील शेतशिवाराचा हा महत्त्वाचा पाण्याचा स्रोत. जे काही शेतकरी इथं राहतात शिरपुटी फाळेगाव या दोन शिवाराच्या अगदी मधोमध जे काही शिरपुटी बीचचं हे जंगल लागते त्या जंगलाच्या या शेतामध्ये हा एक झरा आहे पाण्याचा. आणि आज रोजी उन्हाळ्यामध्ये काळशार पाणी तुम्ही इथे पाहू शकता. आणि जे काही वन्यजीव आहेत, वन्यजीवासह जे काही गाई ढोरे असतात या सगळ्याचा तो पाण्याचा स्रोत हा झरा आहे. आणि उन्हाळ्यात आज रोजी या झऱ्याला पाणी बघा किती आहे, एवढं पाणी. आणि लोक असं म्हणतात की शेकडो दुष्काळ पडले आतापर्यंत या 100 वर्षाच्या काळ मागील शतकाभराचा जर विचार केला तर अनेक दुष्काळ येऊन पडले. तर या दुष्काळामध्ये देखील या झऱ्याची पाण्याची पातळी कधीही खाली झाली नाही किंवा कधीही हा कोरडा नाही पडलेला आहे. परिसरातील काही शेतकरी आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडनं जाणून घेऊया नेमकं काय विशेषता आहे या पाणवठ्याची. याच स्थानिक परिसरातील शेतकरी आपल्यासोबत आहेत, रामराव मोरे. मामा, हा झरा तुमच्या बालपणापासून तुम्ही पाहतात, पाणी असं कधी आटलं नाही का? मला कळतं तसे पाणी आटलं नाही, कारण इथलं जे आहे शेत आहे पुरं म्हणजे धोत्रे यायचं शेत होतं पहिलं, शिरपुटी एलाजी आप ओढ म्हणून होत पहिलं त्याचं नाव. तर ते त्याने स्वतः खतला होता हीच पडल्यामुळे तिथं तो आपण जे हिरा आहे तर आतापर्यंत आटलं नाही. माझं 53 वर्षाची वय झाली तो आपण पण आटला आतापर्यंतही नाही. आमच्या शेतीतले पुरं ढोरं वासरं आम्ही नागरहा नायचो इथं पहिलं पाहिजे खंडभर ढोरं प्यायचे उन्हाळ्यात. पण तुमच्या शेतामध्ये आता सध्या विहिरी आहे, समजा पूर्वी विहिरी नव्हत्या तेव्हा त्यावेळेस पाणी तुम्हाला पाणी इथंच होतं भरमसाठ. इथं पूर्व शेतकरी म्हणजे जवळपासचे एका नंबरापासून सगळे इथं ढोरं वासरं पाजायचे, इथूनच कास्तकार सगळे पाणी न्यायचे. वीज पडली असं हे म्हणतात,
नक्की वीज केव्हा पडली असं काही मला कळतच नाही, तर काय सांगणार किती दिवस झाली किती दिवस नाही काय सांगणार आपण तरी। हो आमचे आजोबा सांगायचे चुलते काकी आजोबा बंधुबा पासून आहे। किती खोल असेल बरं साधारणतः? हा डोक्षितला खोल माझ्या बस, कारण की तळच आतापर्यंत गाठला नाही त्यामुळे खोली किती आहे तेही कळत नाही। परंतु पाणी नेमकं कुठून येतं हे एक थोडंसं आता आश्चर्यच म्हणावं लागेल। याच्या पाठीमागं शिरपुटीचा एक धरण आहे, बाजूला वाडीचं एक धरण आहे, जर्मनचं एक धरण आहे, परंतु तो थोडस त्या साईडला खाली खोल भागामध्ये आहे। किती आसमान खोल आहे आणि जे ज्या पॉइंटवर आपण इथे उभे आहोत ती थोडीशी उंचावर जागा आहे, म्हणजे हे पाणी जे येत आहे जमिनीतून वीज पडलेली आहे आणि वीज पडल्यामुळं हे पाणी वर आलेलं आहे। तर असा हा निसर्गाचा अजुबा, आजही कधीही याचं पाणी आतापर्यंत आटलं नाही, म्हणून हे एक आश्चर्य या परिसरामध्ये आहे। संपूर्ण वन्यजीवांची जे काही गाई ढोरं असतात त्यांची तृष्णा तृप्ती करण्याचं कार्य या पानवट्यातून सध्या चालू आहे। तर असा हा पानवटा आपल्या शिरपुटी आणि फायरगावातून शिवारामध्ये आहे। तर नक्की ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दल, आपल्या परिसरामध्ये जर असा काही अजुबा असेल असं काही आश्चर्य असेल तर आम्हाला नक्की कॉमेंटमध्ये माहिती देऊन सांगा। ही माहिती तुम्हाला कशी वाटली याबद्दलही कळवा। अशीच नाविन्यपूर्ण माहिती पाहण्यासाठी वत्स गुल्म लाईव्हला यूट्यूबवर सबस्क्राईब करा, पाहत रहा वत्स गुल्म लाईव्ह। आपली संस्कृती आपला वसा।